नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एक नवीन विषय घेऊन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर एक काल व्हिडिओ बघितला मी यूट्यूबला रात्री, आणि तेच विचार माझ्या डोक्यात फिरत होते आणि म्हटलं ते विचार मांडावे तुमच्यासमोर, त्यासाठीचा व्हिडिओ करायचा एक प्रयत्न आहे. तर विषय असा की तळकोकणात दोडामार्ग तालुक्यात वानोशी कुडासे ते जे गाव आहे, वानोशी कुडासे एक गाव आहे, त्याला आपण तिलारीचं खोरंसुद्धा बोलू शकतो. तर तिथे एक प्रवीण देसाई नावाच्या एक सुशिक्षित तरुणाने ना तिथे एक म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा एक फायदा घेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वेशन, बटरफ्लाय गार्डन आणि एक होमस्टे तयार केला आहे. आणि एक जबरदस्त काम त्याचं, म्हणजे म्हणता येईल की आजच्या काळात जिथे माणूस शिकून गावाकडे शिकून जिथे पुणे मुंबईकडे एक चांगला सेटल जॉब करून सिटी लाईफ जगायचा प्रयत्न करतो, तिथे प्रवीण देसाईचं काम म्हणजे खरंच उल्लेखनीय आहे. आणि त्याने खूप सुंदर गोष्ट केली आहे तिथे ती. तर आपला कोकणी रानमाणूस जो आहे गावडे, त्याने त्याचा एक काल इंटरव्ह्यू घेतला आणि तो काल पोस्ट केला. आणि त्या इंटरव्ह्यूने अक्षरशः डोक्यातली म्हणजे चक्र म्हणजे हल्ली की खरंच आपण काय करतो आहे. आमचा विषय सोडा की आम्ही लहानपणापासून मुंबईत वाढलो, मुंबईत सगळं शिक्षण झालं, पण जे आज गावाकडची मुलं आहेत, जे मी मागच्या व्हिडिओ चाकरमानी व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोललो की आपल्या गावाकडे एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज असताना सुद्धा आपण बाहेर का येतो आहे मला अजून कळत नाही आहे. की मी अजून म्हणजे प्लॅनिंग करतो आहे की कधी मला एक जॉब सोडून गावी जाता येईल आणि गावी काहीतरी करता येईल. तर जी परशुरामाची भूमी म्हणतो आपण, जे स्वर्ग आहे, स्वर्गापेक्षा आपलं कोकण काही कमी नाही आहे. तर तिथे प्रवीण देसाईसारखे माणूस आजसुद्धा निसर्ग टिकवून आहेत. त्यालासुद्धा तिथे बऱ्याच त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्या आहेत गोष्टी की मला इकडे काजू लावता आले असते, रब्बर लावता आले असते, पण हे सगळं करण्यासाठी जंगलतोड करावी लागेल आणि ती त्याला करायची नव्हती. तर हा व्हिडिओ मी बघितला आणि खरंच त्या व्हिडिओने एवढा इन्स्पायर झालो ना, त्यावरच मला बोलायचं आज, थोडंसं बोलायचं त्या विषयावर. त्याने जे काही मुद्दे घेतले आहेत प्रसादने त्या इंटरव्ह्यूमध्ये, त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही काय करा, कोकणी रानमाणूस चॅनलवर आहे ना, जो प्रसाद गावडेने प्रवीण देसाईचा इंटरव्ह्यू घेतला आहे तो एकदा बघा तुम्ही. तो बघितल्यावरच तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ मी का करतो आहे. तर सगळ्यात पहिलं बोलूया प्रवीण देसाईबद्दल. प्रवीण देसाई एक सुशिक्षित तरुण वानुशी कुडासे गावातला, त्याचं शिक्षण बरंच चांगलं शिक्षण झालं आहे आणि त्याच्या मनातसुद्धा खूप इच्छा होती की पुणे मुंबईला येऊन काहीतरी एक चांगला जॉब करावा, सिटी लाईफ जगावी. पण एक दोन चांगल्या लोकांचं त्याला मार्गदर्शन भेटलं आणि त्याने फॉरेस्ट कन्झर्वेशन तिथे केलं. तिथे नंतर त्याने एक वर्षभर अभ्यास करून तिथे एक बटरफ्लाय गार्डन तयार केलं की तिकडे त्याला त्याच्या फॉरेस्टमध्ये त्याला बऱ्याच प्रकारचे पक्षी, बऱ्याच प्रकारचे वेगळे फुलपाखरं, ही माहिती त्यालाही नव्हती की आपल्यासुद्धा आपल्या स्वतःच्या जागेत एवढं सगळं आहे. पण एक चांगल्या लोकांचं मार्गदर्शन भेटलं आणि आज त्याने यांना जवळजवळ म्हणजे मी 2 वर्षा 1.5 वर्षापूर्वी मी तिलारीला गेलेलो. माझा व्हिडिओ असेल तुम्ही बघू शकता, आय बटनवर लिंक आहे त्याची. तर मी तिथे गेलो तिलारीला, मला याबद्दल थोडीशी आयडिया होती की प्रवीण देसाई म्हणून कोणीतरी काहीतरी तिथे तयार केलं आहे, पण मला त्या माणसाचा आहे ना पत्ता भेटला नाही त्या टायमिंगला. म्हणजे खूप जणांना मी विचारलं आणि आज 2 वर्षानंतर 1.5-2 वर्षानंतर आज खूप म्हणजे तो एक फेमस झाला आहे. बरंच फेसबुकवर मी तिथं वाचलं, बरेचसे पेजेस आहेत ज्याच्यावरती त्याचं होमस्टेची ॲडव्हर्टाईज येते आणि खूप सुंदर होमस्टे तयार केले त्यांनी. म्हणजे जर तुम्हाला कोणाला तिथे जायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट मी मिळून देईन. मला तुम्ही मेसेज करा किंवा कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. नक्की जाऊन तिथे एक रात्री तरी राहा. तिकडे तो म्हणजे तुम्हाला पक्षी दाखवतो, ते गवेरेडे असतात किंवा मग रानडुक्कर झाले किंवा ते काटेवाले काय बोलतो आपण त्याला, साळींदर, साळींदर किंवा बरेच प्रकारची तुम्हाला तिथे ना बायोडायव्हर्सिटी आहे ना एवढी सॉलिड आहे ना, म्हणजे ती तुम्हाला खूप प्रकारचे पक्षी वगैरे बघायला मिळतात. आता हे मी जे सांगतो आहे ना हे थोडं इंटरेस्टिंग वाटणार नाही, पण तुम्ही जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू बघाल ना आणि तो ज्या पद्धतीने सांगेल ना, किंवा एखादं तुम्ही यूट्यूबवर त्याचं सर्च करा प्रवीण देसाई, कोणी ना कोणी चांगला व्हिडिओ बनवलेलाच असेल, तर तो बघा. तर मेन मुद्दा हा आहे की प्रवीण देसाईसारखा सुशिक्षित तरुणाने जे पाऊल उचललं की कोकणाच्या उन्नतीसाठी, हे आपण सगळेच उतरू शकतो थोडाफार, पण आपण थोडेफार सिक्युरिटीकडे वळतो आणि त्या सिक्युरिटीच्या नादात आपण ना आपलं आयुष्य एक 9 to 5 एक काय बोलतात ते रिस्ट्रिक्ट करून घेतो. तर आपल्या जवळच्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही ओळखा की काय काय अपॉर्च्युनिटीज आपल्या जवळ आहेत त्या. एक दुसरा विषय प्रसादने यामध्ये घेतलेला की प्रसाद जो मांगेली आंबोली या परिसरात तो शिकला सुरुवातून शाळा, तर शाळेत पण कधी आपण जिथे राहतो आहे, जे सिंधुदुर्ग जिल्हा जो निसर्गाने एकदम त्याला भरभरून दिला आहे, पण आपल्याला शाळेत कधी ही गोष्ट शिकवलीच नाही की आपल्याकडे काय आहे ते. आपल्याला फक्त शालेय शिक्षण देतं आणि हे आत्ता आत्ता कळतं आहे मुलांना, शाळेत आपल्याला कधीच शिकवलं नाही. तर आपल्या पहिल्यापासून या गोष्टी तर एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्याला शिकवतील, निदान ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत सिंधुदुर्गात, तर ह्या गोष्टी थोड्या ॲड करण्याची गरज आहे. की आपल्या तुम्ही शिक्षणात एखादा विषय ॲड करता, पण पर्यावरणाविषय सगळ्या शिक्षणात ॲड करतो, तसं तुम्ही आपल्याकडे काय आहे सिंधुदुर्गात, जर तुम्ही एखाद्या शाळेत सिंधुदुर्गात काय आहे आणि त्याचा आपण कसा वापर करू शकतो, हे जर सुरुवातीपासूनच एखाद्या शाळेत शिकवलं गेलं लहान मुलांना, तर आपण त्या एखादी चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून ते आपण त्याच्याकडे बघू शकतो. आज आपण टुरिझम
इको टुरिझम जो प्रसाद गावडे करतो, एक खूप मोठा स्कोप आहे या गोष्टीला, आणि जे गावातले जे तरुण आहेत त्यांना एक चांगला रोजगारची संधी सुद्धा उपलब्ध होते या इको टुरिझम मधून. पण या गोष्टी आपल्या लहानपणापासून शिकवल्या जात नाही. मग आपण जेव्हा एक चांगलं आपलं वय होतं कमवण्याचं, एक 18-20 वय झाल्यानंतर आपण मग मुंबई पुण्याकडे वळतो, कारण की आपल्याला गावात आपल्याला माहीत नसतं की आपल्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आहेत. तर एक ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि हा खूप मोठा मुद्दा प्रसादने या व्हिडिओमध्ये उचलला आहे की हे आपल्याकडे शाळेतच पहिल्यापासून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शाळेत जर आपल्याला शिक्षण दिलं की आपल्याकडे काय आहे, तर याचा खूप फायदा आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच होऊ शकतो. तर हे दोन तरुण जे कोकणातल्या मुलांसाठी एक खूप मोठं एक इन्स्पिरेशन आहे, उदाहरण आहे. एक प्रवीण देसाईसारखा जो सुशिक्षित असून सुद्धा आज ते फॉरेस्ट कन्झर्वेशन करून आज जगाला आपल्या कोकणातली माहिती देतो की आमच्या कोकणात काय आहे, तुम्ही येऊन बघा, त्याने होमस्टे डेव्हलप केला आहे. तसाच आपला प्रसाद गावडे जो तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आपलं कोकण दाखवतो, आणि खूप सुंदर ते कोकण तो दाखवतो आहे, खूप सुंदर काम करतो आहे. आणि त्याचं हे म्हणजे काम नुसतं पैशासाठी नाही चाललं आहे, तर आपल्या मातीसाठी, ज्या मातीस मातीत आपण जगलो, ज्या मातीत जन्म घेतला, जिथे आपण शिक्षण घेतलं, त्या मातीसाठी ते काहीतरी करावं, ही तळमळ या दोघांमध्ये दिसून येते. ही तळमळ जर कोकणातल्या प्रत्येक मुलात दिसली ना, तर आपला कोकणातला जे स्वर्ग ना स्वर्ग तो टिकून राहील. जर आपण थोडे थोडे पैशांसाठी जागा विकायला लागलो कोणाला तरी, आणि थोड्या थोड्या पैशांसाठी आपण मुंबई पुणे जाऊन सेटल व्हायला लागलो, तर काही अर्थ नाही आहे यात. कारण की आमचं तर बालपणच इकडे गेलं, आमचा विषय थोडासा वेगळा आहे, आणि आम्ही थोडं सिक्युरिटीने अडकलो आहे. पण जे आता गावची मुलं आहेत, 18 ते 25 वय ज्यांचं आहे, 18 ते 25, 18 ते 30 ह्या वयोगटातल्या मुलांनी थोडा विचार करायला पाहिजे आता की आपल्या कोकणासाठी आपल्याला काय करता येईल, कोकणातून आपल्याला भरपूर करता येईल. एकदा आहे ना, मी रत्नागिरीवरनं थिवीमला चाललेलो, तर मी जनरल डब्यात जाऊन बसलो, तर तिथे मला एक भैया भेटला, आणि त्याच्याशी म्हणजे यूपीचा होता तो, तर तो चाललेला ॲक्च्युली मडगावला, मडगाव थिवीमच्या मध्ये एक गाव आहे छोटंसं, तिकडे तो जात होता, त्याला कोणत्या तरी कामासाठी बोलवलेलं. तर त्याला जेव्हा कळलं ना की मी प्रॉपर कोकणातला आहे, तो बोलतो अरे आपको तो बहुत स्कोप है. म्हणजे यूपी साईडच्या माणसाला माहिती आहे की कोकणात किती स्कोप आहे, पण आपल्याला माहीत नाही. आपण तिकडून निघून मुंबई आणि पुण्यात येऊन नोकऱ्या करतो आहे. सो जाऊन दे, हा थोडा डिबेटचा विषय आहे, मला याबद्दल बोलायचं नाही आहे. पण या दोन लोकां हे दोन लोक जे काम करतात, प्रसाद आणि हा प्रवीण, यांचं काम खरंच खूप छान आहे. तुम्ही जर कधी कुठे कोकणातली ट्रिप केलात एखादी, तर हे तुमच्या चेकलिस्टमध्ये नक्कीच ठेवा की प्रवीण देसाईचं हे नेचर पार्क. तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला डीएम करा, मला इंस्टाग्रामला डीएम करा, मला तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला माहिती देईन, नक्कीच प्रवीणचा नंबर देईन, आणि तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, तुम्ही त्याच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो बस एवढंच बोलायचं होतं मला की हे जे मुलं चांगली काम करतायत, यांना तुम्ही प्रोत्साहन द्या, आणि प्रवीण आणि प्रसाद दोघांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सो बस एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, आणि थोडीशी तळमळ ठेवा आपल्या मातीसाठी, आपल्या कोकणासाठी, आणि जेवढं करता येईल तेवढं करा. सो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आणि बस.